नमस्कार, माझं नाव प्रगत लोक आणि वेलकम टू माय ब्लॉग. आणि आता आपण आहोत मध्य प्रदेश येथील मंडू मांडवी येथे. आणि मंडू फेमस आहे ना ते इकडच्या आर्किटेक्चरसाठी. आणि इकडे वेगवेगळ्या प्रकारचे महाल आहेत. गियाजुद्दीनचा जहाज महाल आहे, त्याच्यानंतर बाजबहादूरचा महाल आहे, रूपमतीचा पॅलेस आहे. आणि मंडू असं शहर आहे ना ते हिस्टॉरिकली काय पण ना बऱ्याच राज्यांचं ना कॅपिटल राहिलेलं आहे. थंडी पण जास्त आहे, इंदोरला आम्हाला एवढी वाटली नाही पण इथे बऱ्यापैकी थंडी आहे. तर आत्ता आम्ही जे थांबलो आहेत ना ते मध्य प्रदेश टुरिझमचे मालवा रिट्रीट म्हणून हॉटेल आहे. तर खूप छान हॉटेल आहे, मला तर खूपच आवडलं. सो बघा, ही अशी व्हॅली आहे आणि इकडे हे असे टेंट्स आहेत. तिकडे काही जण बघा ना पाणी भरायला येतात. इकडची रूम आमची आहे कोपऱ्यातली सगळ्यात. आणि बघा ना का फुलं उमलली आहेत छान. बघा कोवळं कोवळं ऊन पडलंय. सकाळचे 1:30-8 आहेत. या झाडांचे नावं तुम्हाला माहिती असेल ना तर मला कमेंट करून नक्की सांगा. हे एक झाड आहे उजवीकडचं, व्हाईट व्हाईट, त्याच्यावरती फुलं आलेली आहेत. आणि इकडे रेड कलरची फुलं आलेली झाड आहे. तुम्ही मला तर वाटतं फॅमिलीसकडे येत असाल ना तर ही जागा मस्तच आहे. MPT मालवा रिट्रीट म्हणून आहे. हो बघा, वा, जास्वंद आता फुलते आहे. इकडे गुलाब बघा. सो फिरायला निघालो होतो पण त्याच्यातच कळलं की ब्रेकफास्ट पण रेडी आहे. मस्तपैकी इडली सांबार आहे बघा, कॉर्नफ्लेक्स आणि दूध आहे आणि पपई आहे. ब्रेड पण थोडे पोहे आणि ब्रेड आहे, बरंच व्हेरिएशन आहे. सो आपण जहाज माझ्याजवळ आलो आहे आणि तुम्हाला कारने जावं लागतं. सो कार बघा, मी तिकडे पार्क केली आहे. समोर जहाज महल आहे. जहाज महल म्हणजे काय, बोट महल असं म्हणू शकता तुम्ही. बघू शकता हा लेकच्या बाजूलाच वसलेला आहे. इकडे हा तवेली महल आहे आणि गार्डन तर मस्तच मेंटेन केलं आहे. ह्याची जी प्रतिकृती आहे ना ती बोटीसारखी आहे, तर त्याच्यामुळे याला जहाज महल म्हणतात. असं एकदम थंड हवेच्या ठिकाणी आल्यासारखं वाटतं आहे. प्रॉपरली वेल मेंटेन आहे. हा बघा हा लेक आहे. आणि हा आपला जहाज महल. सो MP गव्हर्नमेंटने गार्डन पण भरपूर छान मेंटेन केलं आहे. सो या आता जहाज महल वरती चढून जाऊया. पायऱ्या जुन्या आहेत त्याच्यामुळे भल्या मोठ्या आहेत. वरती तर पोचलोय आणि आता इकडून व्ह्यू बघा. वा, काय सुंदर वाटतं बघा. आणि सगळं आर्टिफिशियल लेक आहेत, मॅनमेड लेक आहेत. इकडे पण बघा असं पाणी आहे आणि पाण्याच्या आजूबाजूलाच असे छोटे छोटे महाल बांधलेले आहेत. सो बेसिकली हा जो महाल आहे ना हा गियाजुद्दीन खिलजी जो इकडचा सुलतान होता ना तर त्याचा महाल आहे. आणि तो बेसिकली त्याचा हरम होता, म्हणजे त्याच्या ज्या सगळ्या राण्या होत्या ना, भरपूर राण्या होत्या त्याच्या. सगळ्या राण्या या सगळ्या पॅलेसमध्ये राहायच्या. ओके, तर त्याच्या राण्यांसाठी त्यांनी बांधलेला जहाज महल आहे किंवा याला शिप महल पण म्हणतात. आणि हे जे दोन लेक दिसतात ना त्याला एक मुंजा लेक म्हणतात किंवा कापूर लेक म्हणतात. सो छानच आहे जहाज महल, तुम्ही येऊ शकता. ॲक्च्युली परफेक्ट डेस्टिनेशन आहे फॅमिली बरोबर येण्याची, फोटोग्राफीसाठी मस्त आहे. तो खूप छानच लोकेशन आहे. तर तुम्ही मंडूला येत आहे तर सगळ्यात बघण्यासारखी लोकेशन तर हीच आहे. सुलतानने आपलं आयुष्य इथे भरपूर चांगलं एन्जॉय केलं वाटतं आहे आणि भरपूर खर्च पण केला त्याने इकडे. बाकी जे गार्डन मेंटेन केलं ना ते खूपच छान वाटतं आहे. तिकडे कारंजे होते आणि आता ॲक्च्युअल महाल तुम्ही बघू शकता केवढा मोठा आहे तो. भव्य रूम आहेत आणि प्रत्येक रूमला असा एक व्ह्यू आहे लेकचा. लेक व्ह्यू. सो राजवाड्यामध्ये बघा आंघोळीसाठी हौद बनलेलं आहे, छोटासा स्विमिंग पूल, जॅकुझी. काय छान वाटतं ना. ते एक जुनी विहीर आहे, ही हिंदूगडातली आहे. आणि इकडे अजून सुद्धा बरीच स्ट्रक्चर्स आहेत. हिंडोला महल आहे, चंपा बावडी आहे, जलमहल आहे, शाही महल,
आणि हा इकडे हिंदुला मॉल. ज्या साईड वॉल्स आहेत ना जरा अशा झुकल्यासारख्या वाटतात तर त्याच्यामुळे याला हिंदुला मॉल म्हणतात. म्हणजे जो बाहेरून शेप दिलेला आहे बघा ना असा. सो जशी तुम्ही हिंदू पावडी बघितली तर कुठे ना कुठेतरी तुम्हाला जसं बोललो ते परमार राजांचं पण राज्य होतं तर त्यांचे पण काही जुने स्ट्रक्चर्स असतील तर मे बी त्याच्यावरती जे कुठेतरी बिल्ड केलं आहे किंवा तिथे नवीन त्यांचं तोडून बिल्ड केलं आहे आणि ते वेडिंग फोटोशूट पण चाललं आहे. कैदी रूम आहे ती. जी बायको त्रास देईल तिला त्या रूम मध्ये टाकायचं. सुलतान बद्दल बोलतो. सुलतान ना हजार होत. सुलतान चंपा बावडी शाही महल स्नानागार जलमहल ते सगळे महलच महल आहेत. आणि हे बघा इकडे पोपट चिवचिवचिवचिव करतात. आता उडतील आणि उडालेत. चंपा बावडी बघा चंपा बावडी. सो बघा ही अशी चंपा बावडी आहे. बघा इकडे आहे विहीर खालती. अजून खालती उतरून जायला आहे पण ते बंद करून ठेवलेलं आहे. आणि इकडे शाही महल आहे आणि स्नानागार. इकडे विहीर आहे असं वाटतं आहे. यस मस्त स्ट्रक्चर आहे ना. आणि इथे आंघोळीचं ठिकाण आहे सगळी. शाही परिसर हे राजाचं आंघोळ करण्याचं ठिकाण आहे. स्विमिंग पूल राजाचा. आणि इकडून मग असं पाणी खेळवलेलं आहे. आणि तो तिकडे ना तो जलमहल हा शाही महल आहे. तिकडे स्नानागृह तुम्ही बघितलात तर भरपूर मोठी प्रॉपर्टी होती बेसिकली सुलतानची. सो जसं मी तुम्हाला बोललो हिस्टॉरिकली मंडू ही कॅपिटल राहिली कारण हे जे मंडू आहे हे विंध्य पर्वतावरती सेट आहे. आणि जर तुम्ही एका साईडला ना याच्या नर्मदा नदी आहे आणि एका साईडला मावळ प्रदेश आहे जे इंदूरच्या साईडचा प्रदेश तर तो ना नेहमीच ना इकॉनॉमिकली खूपच डेव्हलप राहिला आहे. तिकडून फार मोठा रेव्हेन्यू जनरेट व्हायचा. त्यामुळे मंडूवरती ज्याचे पण सत्ता असायची ना त्याची आजूबाजूच्या प्रदेशावरती सत्ता चालायची. इथे बऱ्याच लढाया लढल्या गेल्या. तर इथे तुम्हाला राजा भोज पासून परमार डायनॅसिटी नंतर मग खिलजी डायनॅसिटी त्यानंतर मग बाज बहादूर म्हणून एक सुलतान होते तर त्यांचं इकडे राज्य होतं. पण नंतर मग अकबराने इकडे हल्ला केला आणि इकडे बरीच युद्ध लढली गेली. आणि मुघलांमध्ये औरंगजेबापासून अकबरांचं हे फेवरेट ठिकाण होतं कारण उंचावरती होतं आणि त्याच्याशिवाय हे थंड हवेचं ठिकाण आहे त्यामुळे त्यांना खूप आवडायचं. आणि मुघलांच्या नंतर इथे साम्राज्याला ते मराठा साम्राज्यांचं पहिल्या बाजीराव पेशव्यांनी इकडे स्वारी केलेली मंडूवरती आणि मुघलांकडून हा प्रदेश त्यांनी जिंकून घेतला आणि त्यानंतर मग हा प्रदेश मराठा साम्राज्याचा भाग बनला. सो आत्ता आपण आहोत ना हे जामा मस्जिद मध्ये आहोत आणि इकडे मागेच ना होशांगशाह टॉम पण आहे. सो बघा हे जामा मस्जिद आहे. खूपच छान बांधलेली आहे. आणि मेन तर असतं हे सेंटरचं गार्डन दोन्ही बाजूला पिवळी फुलं. मस्त वाटतं ना. तर जामा मस्जिदमधून आपण असे उतरून आलो आहोत इथे आणि आता इकडून मग आपण आता होशांगशाह टॉमला जाणार आहोत. आणि एक गोष्ट जी जाणवतो ना इथे प्रचंड थंडावा आहे. ॲक्च्युली मंडूच थंडाव्याचं ठिकाण आहे कारण आपण उंचावरती आहोत खूप आणि त्याच्याशिवाय हे जे दगडी बांधकाम आहे त्यामुळे अजून थंडावा जाणवतो. सो बघा तिकडे आतमध्ये आहे मकबरा होशांगशाह मकबरा. छान वाटतं बघा मस्त व्यवस्था आहे बघा केवढा मोठा आहे. लांब लचक असं चालत जायचं आहे ती मस्जिद आणि हा आपला होशांगशाहचा टॉम. आणि कुठेतरी शहनशाह शाहजहानला जी ताजमहलची आयडिया सुचली ना ती या मकबऱ्यावरूनच सुचली असं म्हणतात. पूर्ण संगमरवरी आहे. अशा प्रकारचा मकबरा आहे बघा. बऱ्याच कबरी आहे तिथे आणि एवढा मोठा बघा आवाज घुमतोय. सो आपण नेक्स्ट बघायला जातो ते बाज बहादूर पॅलेस आणि रूपमती पवेलियन. सो आता आपण बाज बहादूर पॅलेसच्या तिथे पोहोचलेलो आहे. समोर दिसताना तो रेवा कुंड आहे आणि इकडे एंट्री पॉईंट आहे. पर पर्सन 25 रुपये तिकीट द्यावी लागते. आणि आता मग गाडी समोरच पार्क केली आहे. बाज बहादूर पॅलेस या सगळे मला वाटतं इकडचे जे सुलतान होते किंवा राजे होते ते आशिक मिजाज होते. स्वतःसाठी पण पॅलेस बांधतायत आणि स्वतःच्या बायकोसाठी पण बांधतायत. एक आहे सगळे प्रशस्त बांधतात. मुंबईच्या लोकांसाठी तरी ही घरं म्हणजे खूपच मोठी आहेत. अजून स्पेशियस आहे. सो राजा खरोखर राजासारखा राहत होता बाज बहादूर. त्यावरती जाऊया आणि वरतून बघूया. राणी रूपमतीचा महल दिसतो असं म्हणतात. वा टेरेस तर बघा बाज बहादूरचा.
टेरेस फ्लॅट होता त्याचा, पूर्ण मंडू दिसत आहे इथे. बाजबहादूर कधीतरी बसला असेल मस्त वगैरे रिलॅक्स करत. आणि तो बघा तिकडे वरती दिसतोय ना दोन घुमट, तर ते आहे राणी रूपमतीचा महल. सो ज्याच्यासाठी मंडू फेमस आहे. मस्तच पॉइंट आहे, सावली पण आहे ते बघा. इकडून डायरेक्ट खाली फॉल आहे. इकडे बघा इथे गार्डन मस्त पैकी मेंटेन केलेलं आहे. काश मेरी बादशाह ने भी मेरे लिए ऐसे महल बनाए. अच्छा पण त्यात बादशाहला अजून हजार बायका असत्या चालल्या असत्या. सो बाजबहादूरचा पॅलेस तर बघितलाय आणि इकडूनच बाजबहादूर तिकडे राणी रूपमतीला हाक मारत असेल. राणी रूपमती पॅवेलियन पण म्हणतात तर चला आता तिकडे जाऊया. सो गाडी पार्क केली आहे आणि इकडे वरती चाललो आहे राणी रूपमतीच्या महालाकडे. उसराचा रस्ता तर लिंबू सरबत पिऊ शकता आणि ताजी ताजी सीताफळं पण आहेत. हा जो रूपमती मंडप आहे ना तेवढ्या उंचावरती बनवला आहे कारण इथूनच नर्मदा मातेचं पण दर्शन होतं आणि रूपमती नर्मदा मातेची भक्त होती. बघा याच्या बऱ्याच पायऱ्या आहेत आणि दुपारचं कडक ऊन आहे त्यामुळे आता थकवा जाणवायला लागला आहे. इकडे बाजबहादूरचा पॅलेस बघा. हाय बाजबहादूर. आणि जसं मी तुम्हाला बोलू हिल स्टेशन आहे, खाली तुम्ही व्हॅली बघू शकता. अजून एक शॉर्टकट मारूया, स्टेप्स ना आकडे तिकडे झालेले आहेत. आणि आपण राणी रूपमतीच्या मॉलमध्ये प्रवेश केलेला आहे. चांगलाच दम लागला आहे पण पॉईंट मस्त आहे. नाईट वॉकसाठी मस्त जागा आहे. तसं छोटंसं आहे, जास्त मोठं नाही आहे. इथून नर्मदे मातेचं दर्शन होतं. व्हॉट अ व्ह्यू, हवा लागते बघा. ओ ती बघा तिकडे आपली नर्मदा माता, रेवा माता, छानच आहे. वा मस्तच व्ह्यू आहे बघा ना. आणि इकडे आमची राणी रूपमती थकून बघून आलेली आहे. सो आता इकडे गाईड आहेत तर ते सांगत होते की हा रूपमतीचा महल नाही आहे, पॅवेलियन आहे, मंडप आहे. म्हणजे इकडे ना ती यायची आणि इकडून नर्मदा मातेचं दर्शन घ्यायची, पूजा करायची. मेबी ती एवढ्या लांब राहत नसेल, बाजबहादूरीच्या जवळच राहत असेल पॅलेसमध्ये. आणि इकडून आता खाली जाऊया बघा ना, इकडे मस्तच आहे. हो इकडे पाणी साठवून ठेवायचं होतं, वॉटर कन्झर्वेशन. सो हे बेसिकली हौद आहेत पाणी साठवून ठेवायला. तुम्ही राणी रूपमतीचा मंडप बघितलात, तुम्ही मंडूमधली प्रेक्षणीय स्थळ बघितलात. सो खूप चांगली जागा आहे, मला तर खूपच आवडली. म्हणजे स्पेशली जर तुम्ही फॅमिलीला घेऊन येतात ना, आई वडिलांना वगैरे, तर सिनियर सिटीजनसाठी पण खूप छान आहे. पर्वतावरती आहे त्यामुळे वातावरण मस्त थंड आहे आणि राहण्याच्या वगैरे पण उत्तम सोयी आहेत. तर तुमचे काही क्वेश्चन्स असतील ना मंडूबद्दल तर तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता, त्याची उत्तर देण्याचा मी प्रयत्न करेन. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन दाबा. धन्यवाद.